संवर्धन विभाग के 130वें स्थापना दिवस के अवसर पर पालतू पशुओं के लिए एक पोषक प्रतियोगिता और श्वानों के लिए रेबीज रोकथाम टीकाकरण कार्यक्रम का आयोजन आज जिला पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय में आयोजित किया गया था, जहां श्वान, बिल्ली, बकरी जैसे पालतू पशु शामिल हुए थे, जिन्हें प्रमाण पत्र और पुरस्कार से सम्मानित किया गया। इस दौरान जिला पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय विभाग के सभी अधिकारी कर्मचारी इस दौरान उपस्थित थे। पशु संवर्धन विभाग के 130वें स्थापना दिवस के उपलक्ष्य पर अनोखा आयोजन करते हुए पालतू पशुओं के लिए वेशभूषा प्रतियोगिता का अनोखा आयोजन किया गया, जहां श्वान, बिल्ली, बकरी जैसे आदि पालतू पशुओं ने सहभाग लेकर इस प्रतियोगिता को उत्स्फूर्त प्रतिसाद दिया है। इसके साथ ही श्वानों के लिए रेबीज रोकथाम टीकाकरण का आयोजन भी किया गया था। या स्पर्धेकरता खूप मोठ्या प्रमाणात इथे श्वान प्रेमी, पाळीव प्राणी प्रेमी इथे उपस्थित झाले, त्यांनी सहभाग घेतला। प्रत्येक गटामध्ये 3 बक्षिसे आपण इथे दिलेले आहेत, प्रथम, द्वितीय, तृतीय। आणि उपस्थित झालेल्या सर्व पशुप्रेमीला आपण प्रमाणपत्रांनी व एक गिफ्ट देऊन गौरवित केलेला आहे। हा कार्यक्रम सर्व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, माझे सहकारी डॉक्टर संजय धोटे, सिलास मॅडम, कविता साखरे मॅडम, तसेच पल्लवी गावंडे यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे व या विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉक्टर बलदेव रामटेके यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम आम्ही यशस्वी केलेला आहे। तर मी माझ्या पशुसंवर्धन विभागाचे तसेच उपस्थित झालेल्या सर्व पशुप्रेमीचे या वेळी मी आभार मानतो। प्राणी जे असतात ते कुटुंबातले घटकच असतात, प्रत्येकाचे, आपल्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे असतात। पाळीव प्राणी हा त्यांच्याच कुटुंबातला एक घटक असतो, आणि जसं लहान मुलं जसं घरात असतं ते तर बोलकं सुद्धा असतं, त्याचं कौतुक कोणीतरी करावं, ते आलं तर बोबडे बोलातून काहीतरी करावं, तसं आपल्या ह्या मुक्या जनावराचं कुटुंबातल्या घटकाचं कौतुक कुठंतरी व्हावं, कुठंतरी त्याला चार सन्मान मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं। ह्या एका भावनेनं ह्या अभिनवानी नाविन्यपूर्ण संकल्पना आपण इथे मांडली, आणि त्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम आपण एक कौटुंबिक, आमचे भावनिक नातं वर्षभर तुम्ही बघितलं असेल, आम्ही जेव्हा उपचार करतो त्याच्यावर आमचे भावनिक नातं त्या लोकांशी, त्या प्राण्यांशी होत असते, त्याच भावनेतून हा एक कार्यक्रम आहे। आपण बघितलं असेल की श्वानप्रेमी असो, मांजरप्रेमी असो, किंवा जे कॅटप्रेमी असो, जे लाल बकरीप्रेमी असते, किती कौतुकानं लहान मुलं जसं आपण कुठ्या सुदृढ स्पर्धेमध्ये नेतो, बाल स्पर्धेमध्ये नेतो, त्या दृष्टीनं ते आणत होते। वेशभूषा करून त्यांनी आणली, सजून त्यांनी आणलं, आणि त्याचं कौतुक व्हावं ह्या जो गोष्ट कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचं कौतुक झालं पाहिजे असा या भावनेतून हा कार्यक्रम झाला, आणि अत्यंत यशस्वी झाला। आपण बघितलं असेल की 50-60 शेवटी एंट्री आपण बंद केली 12 नंतर, त्या इतका सुंदर हा कार्यक्रम झाला, अभिनव कार्यक्रम झाला। मी आलेल्या स्पर्धकांचं आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर रामटेके साहेब, डॉक्टर केन यांचं, आणि ज्यांनी या याच्यासाठी आपण मीडियानी सुद्धा सकाळी 8 वाजतापासून इथे येऊन हा कार्यक्रमाला प्रसिद्धीसाठी जे होईल ते आपण शक्य तितकं भरीव मदत केली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। पालतू पशु घर का एक सदस्य होता है, पशुओं से पशुपालकों का लगाव होता है, उसी का प्रत्यय आज इस प्रतियोगिता में भी दिखाई दिया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।